फिर्यादी बबन माणिकराव गवई वय वर्ष 44 राहणार सावखेडा भुई तालुका देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार 13 डिसेंबर 2022 रात्री मौजे तेरंगवाडी तालुका मोहोळ ते मौजे नांदणी तालुका दक्षिण सोलापूरच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकमधून 6,83,498 रुपये किमतीची केबल वायरची चोरी झाल्याबद्दल मंद्रूप पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याची गंभीर दखल मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी घेऊन सदरचा तपास सहाय्यक फौजदार संदीप काशिक, पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे, दिनेश पवार यांच्या टीमकडे दिला होता. सदर टीमने बातमीदारांकडून माहिती मिळवून सदर गुन्हा करणाऱ्या संशयित इसमांची नावे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना कळवली होती. आरोपी अंबादास नामदेव कुंभार वय 27 राहणार औज मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर, सतीश वैजनाथ माने वय 34 राहणार सैफुल सोलापूर, कमोल कट्याप्पा गायकवाड वय 28 राहणार वडकबाळ तालुका दक्षिण सोलापूर, सोमनाथ यशवंत भालेराव वय 29 राहणार हनुमाननगर भवानीपेठ सोलापूर या संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची तात्काळ चौकशी करण्याच्या सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक मांजरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार तपास टीमने संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या केबल वायरपैकी 2,88,180 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर गुन्हा करताना वापरलेली 1,65,000 रुपये किमतीची वाहने त्यामध्ये 2 मोटरसायकली व 1 ऑटोरिक्षा जप्त करण्यात आलेले आहेत. उर्वरित तपास सुरू आहे. सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार संदीप काशिद, पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे, दिनेश पवार यांनी पार पाडली. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.